छत्रपती संभाजीनगर शहरात अतिक्रमण काढण्याची कारवाई मागील अनेक दिवसांपासून सुरू असून आज महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने 20 वर्षांपूर्वीचे अतिक्रमण काढण्यात आले. सिडको महानगरपालिकेकडे हस्तांतरण केल्यानंतर ॲडशेपवरील पूर्वीचे अतिक्रमणही निष्कासित करण्यात आले. शहरातील मध्यभागात असलेल्या मौलाना आझाद रिसर्च सेंटर रोड ते टी व्ही सेंटर या मुख्य रस्त्यालगत N12D सेक्टर स्वामी विवेकानंद नगर या ठिकाणी एकूण 30 अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. मुख्य VIP रस्त्यावर नागरिकांनी फुटपाथवर आणि रस्त्याच्या जागेवर प्रथम दर्शनी भागात झाडे लावली, त्याच्या पाठीमागे लोखंडी टपरी लोखंडी अँगलमध्ये शटर टाकण्यात आले होते. हे सर्व अतिक्रमणे निष्कासित करण्यात आले. काही नागरिकांनी सिडकोचे जुने घर तोडून परवानगीपेक्षा जास्तीचे नवीन बांधकाम केले आहे आणि याचा वापर करण्यासाठी रस्त्यावर टाकण्यात आलेले लोखंडी जिने काही नागरिकांनी स्वतः काढले तर काही महानगरपालिकेने JCB द्वारे काढण्यात आले आहे. आता हा मुख्य रस्ता मोकळा झाल्याने नागरिकांना वॉकिंग करण्यासाठी सुलभता झाली आहे. पूर्वी अतिक्रमण असल्याने नागरिक सकाळी आणि संध्याकाळी फिरताना त्यांना रोडवरच फिरावे लागत होते, परंतु हे अतिक्रमण काढल्यामुळे आता नागरिकांना पायी चालता येणार आहे. TV सेंटर भाजी मार्केट संजय गांधी भाजी मार्केट मध्ये पाहणी करण्यात आली आहे. या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त हातगाड्या दिसून आल्या, मात्र पूर्णपणे अनधिकृत झाल्याची खात्री झाली आणि त्यानंतर त्यांचा कच्चा माल भाजीपाला असल्याने त्यांना 2 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. या भाजीपाला मार्केटमध्ये एकूण 8 टपऱ्या टाकण्यात आल्या होत्या, या टपऱ्या काढून घ्यावे असेही यावेळी कळवण्यात आले आहे. ही कारवाई प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त 2 तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशक अधिकारी सविता सोनवणे, वसंत भोये, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, रामेश्वर सुरासे, पंडित बाबूराव गवळी, मजर अली यांनी सहभाग घेतल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.